पालक बारीक चिरून घेतलाय हा हा गरम मसाला, हिरवी मिरची, लसूण, कांदा बारीक चिरलेला, आलं, मोठं मीठ आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलंय, पनीर आहे, हे तेल. आता आपण कढई गरम करून घ्यायची आहे. पहिल्यांदा ही कढई गरम करून घेतली, त्यात थोडं तेल वाटायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर थोडं लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आपण आता त्याच्यामध्ये. लसणाच्या पाकळ्या आपण झाल्यानंतर आलं टाकायचं आहे. नंतर हे थोडं हलवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण हे थोडं कलर मारल्यानंतर कांदा घालायचा आहे. आपण पालक पनीर बनवायचं आहे, त्यासाठी आपल्याला आधी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. कांदा टाकायचा आहे. आता आपण कांदा हा थोडा प्रमाणात भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. नुसतं पालक म्हणल्यानंतर काही खात नाही ती, त्याच्यासाठी ही मी पालक पनीरची रेसिपी करून दाखवते. कांदा आपला भाजलेला आहे, हे पहा. आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, ते ही आपल्याला भाजूनच घ्यायचे, जेणेकरून आपण ग्रेव्ही करताना त्या ग्रेव्हीमध्ये हे पूर्ण व्यवस्थित मिक्स व्हावं. त्याच्यासाठी मी आधी परतून घेते. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचे, बारीक चिरलेला टोमॅटो आपण आता याच्यामध्ये घालणार आहे. आता तो थोडा परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पालक जो बारीक चिरून घेतलाय आपण, तो याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. हे आपलं व्यवस्थित भाजलंय का आधी बघायचं आहे. जास्त बी ब्राऊन नाही होऊन द्यायचं, त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही चांगली येणार नाही. आता हे व्यवस्थित भाजलंय असं भाजलं पाहिजे. आता याच्यामध्ये पालक ॲड करायचं आहे. पालक घातल्यानंतर आपण हा थोडा प्रमाणातच परतून घ्यायचा आहे पालक, जास्त कलर मारून द्यायचा नाही, त्याच्यामुळे आपल्या रेसिपीचा कलर व्यवस्थित येणार नाही आणि टेस्टही त्याच्यामुळे चांगली येईल. हे पहा आपला पालक ह्याच्यामध्ये घेतलाय. आता आपण हे थोडा परतून घ्यायचा आहे पालक. पालक हा शरीरासाठी खूप चांगला असतो, रक्त वाढण्यासाठी याचं खूप फायदा आहे. पालक आपण खायचा म्हटलं तर आपण सुकी भाजी काही करून खात नाही, त्याच्यासाठी ही पालक पनीर म्हटल्यावर माणसं लगेच खाते ती. त्याच्यासाठी मी ही पालक पनीरची रेसिपी बनवून दाखवत आहे. आपला हा पालक परतून झालेला आहे, हे पहा. कलर जास्त मारून द्यायचा नाही, थोडाच परतून घ्यायचा आहे. नंतर आपण हे खाली उतरायचं आहे आणि नंतर थोडं प्रमाणात असंच पाहिजे. झालंही आपलं तयार, हे थंड झाल्यानंतर आपण याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. ही पहा ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला घालायचा, जेणेकरून टेस्ट चांगली येते, याच्यात व्यवस्थित मिक्स होतो. कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. नंतर थोडंच तेल वापरलंय मी, जास्त तेल वापरलेलं नाही. त्याच्यामध्ये आपण ही ग्राइंड करून घेतलेले प्युरी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. ओका कलर छान आलेला आहे. अजून थोडं आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, भाजून म्हणजे थोडं परतून. आता मीठ ॲड करूया. हे ग्रेव्ही पूर्ण बनवून आपली तयार झाली. मोठं मीठ वापरलंय मी, ते शरीरासाठी खूप फायद्याचं आहे. हे पनीर आहे बारीक चिरलेलं, ते आता आपण ह्याच्यात घालूया. असं हे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. हे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे, ते कसं झालंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.